की पवार साहेबांनी करून दाखवलं। आम्ही काँग्रेस मुक्त वर्धाचा नारा दिला, जिल्हा परिषद जिंकलो, एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकलो, नगरपालिका जिंकलो, नगर परिषद जिंकलो, पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला। पवार साहेबांचे मनापासून आभार की पवार साहेबांनी वर्धेतन पंजा गायब करून दाखवला। जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं। ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून 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 काँग्रेसने इतके वर्ष राजकारण केलं, त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं, म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानतो। काय अवस्था आली आहे, काँग्रेस वर्ध्यातनं हद्दपार, पण हद्दपार तर केलं पण उमेदवारच सापडेना, उमेदवाराचा शोध चालू झाला, कोणी उभा राहायलाच तयार नव्हतं। मग एक उमेदवार काँग्रेसमधनं त्यांनी आयात केला, तेही माझे मित्रच आहेत, मला माहिती आहे की त्यांना पक्कं माहिती आहे की विधानसभेत तर काही त्यांचा टिकाव लागत नाही, तर किमान लोकसभेत शहीद होऊन नाव आपलं मोठं करावं या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादीचं या ठिकाणी तिकीट घेतलं। पण काही हरकत नाही, सगळ्यांना शुभेच्छा आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाने लढलं पाहिजे, पण एक गोष्ट निश्चितपणे आहे, गांधीजींचं वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं, ते मोदीजींचं आणि भाजपचं, हे आता शिक्कामोर्तब झालेलं। आमच्या रामदास तरलजींनी गेल्या 10 वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये सातत्याने भूमिका घेतली, लोकसभेत असो लोकसभेच्या बाहेर असो, सामान्य माणसात ते फिरत राहिले। हा एक असा खासदार होता की जो सातत्याने लोकांना उपलब्ध होता। रामदासजी जनसामान्यांचे नेते म्हणून त्या ठिकाणी सगळ्या भागामध्ये उपलब्ध होते आणि म्हणूनच जनतेचं विलक्षण प्रेम हे रामदासजींना या ठिकाणी मिळालंय। आणि तसेही रामदासजी पहलवान आहेत आणि आता तर कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। आता कुस्तीगीर परिषदेमध्ये